विद्यार्थी मित्र, सागर जलाचे गुणधर्म या पाठामधील क्रमशः सागर जलातील पहिला गुणधर्म अर्थातच तापमान या विषयाची माहिती घेणार आहोत। या अगोदर आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील सांगा पाहू या चौकटीकडे जाऊया। या चौकटीत तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे, जमिनीच्या व सागराच्या तापमानात काय फरक असतो। विद्यार्थी मित्रों, जमीन ही लवकर तापते व लवकर थंड होते, तसं पाणी हे सावकाश तापतं व सावकाश गारही होतं। मूलभूत फरक लक्षात आल्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्तीय प्रदेशापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जात असताना सागर जलाच्या तापमानात काय बदल घडून येतो। आता आपण तापमान या संदर्भातील महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे सागर जलाचं तापमान हा पाहत असताना, विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जात असताना सागर जलाच्या तापमानात काय बदल होतो ते क्रमशः पाहणार आहोत। आपण सर्वजण जाणतात की सूर्याची किरणे ही विषुववृत्तावर लंबरूप पडतात, अर्थात प्रथमतः सर्वात जास्ती प्रखर सूर्यकिरण ही विषुववृत्तावर पडत असतात। त्यामुळे ज्या पद्धतीने जमिनीवर सूर्यकिरण पडतात तशीच ती सागर जलावरही पडतात व सागर जलाच्या तापमानात त्यामुळे निश्चितच वाढ दिसून येते। आपण जर पुस्तकातल्या माहितीप्रमाणे जर अभ्यास करून पाहिलं तर विषुववृत्तावर सागर जलाचं तापमान हे 25° सेल्सिअस असतं आणि जसं जसं आपण ध्रुवाकडे जात जाऊ तसं तसं हे तापमान बदलत असताना तुम्हाला पाहायला मिळेल। उदाहरणार्थ विषुववृत्तावर ते 25° सेल्सिअस आहे, मध्य अक्ष उत्तावर ते 16° सेल्सिअस आहे आणि तुम्ही जेव्हा ध्रुवावर पोहोचता तेव्हा ते 2° सेल्सिअस इतकं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जात असताना सागर जलाचं तापमान हे सर्वत्र सारखं आढळत नाही, त्यामध्ये ठिकठिकाणी बदल होतात आणि ही बदल घडण्याची जी काही कारणं असतात किंवा जे काही कारक आहेत ते जर आपण पाहिले तर त्यामध्ये चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह आणि त्याचबरोबरीने ऋतू हे सर्वच घटक सागर जलाच्या तापमानावर परिणाम करत असतात। यामुळे सागर जलाचं पृष्ठीय म्हणजे पृष्ठभागाचं तापमान हे सातत्याने बदलत असतं। विषुववृत्ताजवळ त्याचं तापमान 25° सेल्सिअस असेल तर ध्रुवाकडे ते कमी कमी होत जाणार हे उगाने आलंच, कारण ध्रुवावर सूर्याची किरण ही उशिराने पोहोचतात आणि त्यांची प्रखरता तेवढीशी नसते हे आपण जाणून आहोतच। त्याचबरोबरीने ज्या ज्या सागरी भागातून प्रवाह वाहतात त्या प्रवाहांमधून सुद्धा सागर जलाचं तापमान बदलत असतं। सागर जलाचा प्रवाह जर थंड असेल तर त्या ठिकाणी सागर जलाचं तापमान कमी झालेलं आढळतं आणि जिकडे सागरी प्रवाह हा तप्त अशा लाटांपासून निर्माण होत असेल तिकडे सागर जलाचं तापमान वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं। साधारणतः आपल्याला या बाबतीत अनेक उदाहरणं पाहत असताना ज्या भागातून हे उष्ण प्रवाह वाहतात त्या भागांमध्ये उष्णतेचा प्रवाह वाढत असताना टप्प्याटप्प्याने सागर जलाचं तापमान वाढत आहे, परंतु एका ठराविक खोलीनंतर म्हणजे साधारणतः 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचं तापमान हे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत कुठेही बदलत नाही, ते सर्वत्र सारखंच आढळतं। म्हणजेच समुद्राच्या गर्भामध्ये 2000 मीटर खोल गेल्यानंतर सागर जलाच्या तापमानात कोणताही बदल होऊ शकत नाही, ते सर्वत्र 4° सेल्सिअस इतकंच तुम्हाला पाहायला मिळेल। 4° सेल्सिअसच्या खाली हे तापमान जात नाही, किंबहुना ते जर गेलं तर संपूर्ण समुद्र गोठेल, म्हणजे पृष्ठभागापासून तर 2000 मीटरपर्यंत समुद्र गोठेल आणि असं जर झालं तर सागरातले सर्व जलचर त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतील, किंबहुना तो या पृथ्वीचा अंतही ठरू शकेल। म्हणूनच सागर जलाच्या तापमानात 2000 मीटर खोलीनंतर कोणताही बदल घडून येत नाही। या बाबतीत सविस्तर असा आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला आलेख आपण पाहूया। त्या आलेखामध्ये तुम्हाला या बाबतीत सागर जलाचं तापमान आणि ध्रुवीय प्रदेशानुसार त्याच्यात होणारे बदल स्पष्टपणे पाहायला मिळतात। त्याचा अभ्यास करा व त्यातून या विषयाबद्दलची अधिक माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल। धन्यवाद।